आणि तिथे जेव्हा त्या राज्यपालाच्या अधिकाराविषयी आणि चर्चा व्हायला मला गंमत वाटली, कोण औट घटकेचा आपले अर्थमंत्री आहेत का, नाही अर्थमंत्री नाहीत आता जलसंधारण मंत्री वगैरे आहेत जयंत पाटील, ते तेव्हा म्हणाले की आम्ही 1.5 दिवसाचा गणपती बघितला होता पण हा 2.5 दिवसाचा गणपती आहे. या लोकांना राज्यपालांचे चमत्कार माहिती आहेत, राज्यपाल काय काय करू शकतात माहिती आहे. आपण एक गृहित आहे, तुमच्याकडे तुमच्याही डोक्यात ते आहे की राज्यपाल म्हणजे साधारण राष्ट्रपती करतात तेच, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो राज्यपालाचे अधिकार घटनेत कुठे स्पेसिफिकली मांडलेले नाहीत. ही कॅन डू एनिथिंग, तो काहीही करू शकतो, काहीही. रोमेश भंडारी नावाचे राज्यपाल होते उत्तर प्रदेशमध्ये आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री होते. एका संध्याकाळी त्यांना वाटलं की नाही कल्याण सिंगचं बहुमत संपलेलं आहे आणि म्हणून त्यांनी तडकाफडकी कल्याण सिंगला बरखास्त केलं आणि जगदंबिका पाल नावाच्या त्याच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला मुख्यमंत्री करून शपथविधी उरकून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याण सिंगनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शेवटी सुप्रीम कोर्टानं सांगितलं राज्यपाल नाही ठरवू शकत, हे आधीच ठरलेलं आहे की राज्यपाल नाही ठरवू शकत, पण त्या राज्यपालाने केलं, बरोबर आहे. मग शेवटी राज्यपाल, आता गंमत असे की राज्यपाल किंवा आपला सुप्रीम कोर्ट हे कायदेमंडळाच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून मग सुप्रीम कोर्टावर बंधन येतं. मग शेवटी सुप्रीम कोर्टानं सांगितलं की सभापतींनी तात्काळ सभा विधानसभा बोलवावी आणि दोघांना बाजूबाजूला आपल्या बसवावं आणि डोकी मोजून ठरवावं. तर राज्यपालांना ज्याच्याकडे बहुमत आहे असं वाटलं होतं जगदंबिका पाल, त्याला बहुमत नव्हतं, कल्याण सिंगचं बहुमत सिद्ध झालं. पण दरम्यान त्या राज्याला 16 तास 2-2 मुख्यमंत्री होते, हे कुठला राष्ट्रपती करू शकतो का सांगा मला. हे राज्यपालाने करून दाखवलं. म्हणून मी जेव्हा विषय सांगितला होता ह्याला मी राज्यपालांची उचापत म्हणतो. हा अधिकार नाही आहे, ही घटनेची पायमल्ली होती. तुम्हाला जो अधिकार, शेवटी कुठलाही अधिकार मित्रांनो तुम्हाला येतो, काल शरद बोबडे फार आपले चीफ जस्टिस फार सुंदर बोललेत की अधिकाराबरोबर जबाबदारी येते. आम्ही सगळे ॲसेट विदाऊट लायबिलिटी म्हणून घटनेकडे आणि अधिकाराकडे बघतो. आम्हाला आंबेडकरांनी अधिकार दिले पण त्यांनी जबाबदारीसुद्धा दिली आहे ना, ते कोणी बघायचं, ते माझ्याकडे बघायला वेळ नाही आहे, ते माझ्याकडे. आणि त्यामुळे मग राज्यपाल माझा अधिकार आहे म्हणून काय काय करू शकतात. तुम्हाला सांगून हा एका पुस्तकाचा विषय आहे, मला सवड मिळाली तर मी पुस्तक लिहिणार आहे. ह्याची 1857 पासून इंदिराजींनी सुरुवात केली. 1957 केरळमध्ये पहिलं बिगर काँग्रेस सरकार आलं, कम्युनिस्टांचं सरकार आलं, कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांचं सरकार होतं. पट्टम आपलं नंबूद्री पाद त्याचे मुख्यमंत्री होते आणि प्रजा समाजवादी आणि कम्युनिस्ट यांचं ते संयुक्त सरकार होतं. ते इंदिराजी ह्या तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, त्यांना ते खपवत होतं. ते पाडायचं म्हणून त्यांनी काय केलं तर राज्यपालाला सांगून ते बरखास्त केलं आणि नंतर समाजवादी गट होता त्यांना पटवलं की तुमचे जे 16 लोक आहेत तुम्ही 16च्या 16 मंत्री व्हा, आम्ही काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा देतो. तेव्हा उद्धवरावांना हा इतिहास माहिती नाही आहे, तो कळेल हळूहळू. मला जे मध्यंतरी विचारायचे की तुम्हाला गंमत राहील की मला इथे लवड्या बनेल का हो, बनेल का हो विचारायचे, पण मी त्या खेड्यात साताऱ्याच्या जातो. तुम्हाला सांगतो त्या 3 दिवसामध्ये त्या गावी होतो मी, मला 50-60 लोक भेटले पण एकानी सरकार बनेल का विचारलं नाही, कुठलं बनेल विचारलं नाही. त्या प्रत्येकाचा व्यवहारी प्रश्न होता सरकार किती दिवस चालेल, त्यांना किती, कारण ते तुम्हाला अडाणी वाटतात, ते अडाणी नाहीत, ती जनता भोगते जे सरकार होतं त्याचे परिणाम. त्यामुळे ती अकॅडमिक नाही आहे, ते मला विचारतात किती दिवस चालेल, किती बारकाईने त्यांचं लक्ष असतं बघा. आणि आपण बनेल का, बेरजेने सरकार बनतं, चालत नाही. तर ते सरकार बनलं बाहेरून पाठिंब्याचं आणि हळूहळू पडलं, पण तिथून राज्यपालाचा गैरवापर सुरू झाला आणि हळूहळू करत त्यात सुप्रीम कोर्टाला एक एक टप्प्याटप्प्याने हस्तक्षेप करावा लागला आणि सुप्रीम कोर्टाने जे ठरवून दिलेले निकाल आहेत त्यातून राज्यपालाच्या अधिकारावर मर्यादा येत गेल्या. अधिकार काय ते आपल्याला माहीत नाही, ते अमर्याद आहेत, ते अमर्याद आहेत. पण निदान हे करू नये राज्यपालाने,
असं सुप्रीम कोर्ट म्हणायला लागलं आणि ते आता बोंबई केसपर्यंत येऊन गेले. आणि मला सगळ्यात विनोद वाटतो की त्या बोंबई केसचा आधार घेऊन कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवीसारखे काँग्रेसचे वकील कोर्टात आर्ग्यू करतात, आधार बोंबई सर केसचा घेतात, पण बोंबई केस नरसिंह राव यांनी बरखास्त केल्यामुळे आलेली आहे. गंमत अशी की किती बडे केस, तुम्हाला सांगतो 73 केशवानंद भारती केस सुप्रीम कोर्टात आली तेव्हा सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारच्या अधिकाराला लगाम लावायची पाळी आली. आता हे एबीपी माझ्याच्या चर्चेमध्ये माधवराव गोडबोले यांनी सांगितलं की घटनेची सर्वाधिक पायमल्ली इंदिराजींनी केली, पण त्या संपादकांच्या डोक्यात काय असले शिरत नाही काय, ते अजून मोदीच कसा पायदळी तुडवतो ते बोलत राहतात. पण त्यामुळे केशव आणि त्याच्यातून मर्यादा घालण्यात आल्या आहेत, एक एक करत सुप्रीम कोर्टाने या गोष्टीला मर्यादा घातल्या. तुम्हाला तो राज्यपालांनी काय काय धमाल केलेली आहे. रामलाल नावाचे मुख्यमंत्री होते हिमाचल प्रदेशचे, त्यांच्यावर इथल्या भ्रष्टाचाराची क्रिमिनल केस नोंदवली गेली. आता त्या माणसाला अटक होण्याची पाळी आली तर इंदिराजींनी त्याचा तातडीने राजीनामा घेतला आणि त्याला आंध्र प्रदेशचा राज्यपाल करून टाकला. पण घटनात्मक घटनेचं पद आहे ते कशाला वापरलं, ते एका गुन्हेगाराला कायद्यापासून वाचवायला. पण तो मुळातच उचापत खरं होता, तो तिथे बसून शांत बसतो का? ते आमच्या कोकणीत म्हणतात ना, मालवणीत असं म्हणतात, आमच्या आळवाची खास आमकाच ठाऊक. आळू काही खाजाळू पण असतं ना, तर ते कुठच्या आळूला खाज येते आणि कुठल्या नाही ते आमचं आम्हाला माहिती आहे असं आमच्यात म्हणतात मालवणी. तर तसं हे खाजाळू होतं, ती तिथे कशाला शांत बसेल. त्यांनी एन टी रामारावांचं जे सरकार होतं ते एका रात्री हाकून लावलं त्याला आणि तो एन भास्करावराव नावाच्या माणसाला मुख्यमंत्री केलं. गंमत बघा किती वाईट परिस्थिती होती की एन टी रामाराव तेव्हा अमेरिकेत बायपास करून आलेले होते, आपल्याकडे बायपास होत नव्हती, ही 83 गोष्ट आहे. तो माणूस म्हणजे त्यांनी हाय खाल्ली विचारले. पण चंद्रशेखर, फारूक अब्दुल्ला असे अनेक लोक चंद्रशेखर वगैरे उभे राहिले त्यांच्या मागे, अडवाणी आणि तुम्ही माघार घेऊ नका आपण ही फाईट आऊट करू. आणि त्यांनी तुम्हाला सांगतो अक्षरशः तो माणूस व्हील चेअरवर राज्यपालाकडे आपले सगळे आमदार घेऊन गेला, मोजा डोकी म्हणाला. तो म्हणाला आय डोंट रेकग्नाइज यू, रामलाल म्हणाला. शेवटी ते सगळे आमदार घेऊन एन टी रामाराव आणि सगळे विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपती भवनात गेले जयलसिंगांकडे. जयलसिंग म्हणाले मी काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. तेव्हा त्यांनी ठरवलं हे सगळे आमदार घेऊन इंदिराजींकडे जाईन, तर इंदिराजींनी वॉर्निंग दिली की आमच्याकडे आतमध्ये कोणाला सोडायचं नाही. आणि 29 गेले, 29 देवेंद्र फडणवीसांना 8 दिले होते, त्याच्यासाठी कपिल सिब्बल दिल्लीत सुप्रीम कोर्टात गेले होते ना, त्यांना हे माहिती नाही. माणसं बेशरम असतं तो. 29 एन भास्करराव हे कुठलीही विधानसभा न बोलवता मुख्यमंत्री होते. 29 पूर्ण झाले त्या रात्री त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच राज्यपालांनी त्याच एन टी रावणानं परत मुख्यमंत्री केला. कळलं राज्यपालाची किमया काय? मोदी आहे तो मुमकिन आहे आत्ता झालं, त्या त्या जे राज्यपाल आहे तो कुछ भी मुमकिन आहे होतं काही. म्हणजे एक एक धक्कादायक गोष्टी राज्यपालांनी केल्या. त्याच्यानंतर अगदी रिसेंटली तुम्हाला सांगतो, रिसेंटली म्हणजे मला वाटते 2005 गोष्ट आहे, बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि कोणालाच बहुमत मिळालं नाही. आपली जी परिस्थिती आहे तशी स्थिती झाली होती. मी मुद्दाम त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता की भाजप आणि नितीश यांच्या पक्षाला आघाडीलाही बहुमत मिळालं नव्हतं, लालूंचं बहुमत हुकलं होतं आणि सरकार बनवायचं कसं, तर जवळजवळ 34 पासवानच्या पक्षाचे आमदार होते आणि पासवान कोणालाच पाठिंबा द्यायला तयार नव्हते. पासवानंनी लालूंना अड घातली की माझा पाठिंबा पाहिजे असेल तर रबडी देवीला बदला आणि मुस्लिम मुख्यमंत्री करा. आणि त्याच्यावर ते घोडा अडून पडलं होतं, 1.5-2 गेले. आता गंमत अशी असे की त्यातले जे नवे आमदार असतात ते डेस्परेट होतात की ते तर पहिल्यांदा निवडून आले, त्यांना पगार चालू होत नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही UPSC वगैरे पास झाले आणि तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही. MPSC झालेले बरेच असतात ना बिचारे, नोकरी सिलेक्ट झालो आहे पण नोकरी रुजवून घेत नाही, काय करायचं. तर शेवटी पासवानांच्या आमदारामध्ये चलबिचल झाली
आणि ते म्हणाले की मोठा गट त्यांचा म्हणाला आम्ही नितीशकडे येतो म्हणाल. याचा सुगावा लागल्याबरोबर लालूंनी राज्यपालांना कॉन्टॅक्ट केलं की याला भेटायलाही येऊ देऊ नका. राज्यपाल होते बुटा सिंग. बुटा सिंगनी काय करावं, त्यांनी पहिलं राजभवनातलं फॅक्स मशीन बंद केलं. पुरावा नको, फॅक्स केला पाठिंब्याचं तर फॅक्स मशीन बंद करून टाकलं. राजभवनाच्या भोवती 144 कलम लावलं आणि बुटा सिंग उठून दिल्लीला गेले. त्यांनी गृहमंत्र्याला, शिवराज सिंग पाटील होते, शिवराज पाटील होते, त्यांना हाती लिहून रिपोर्ट दिला की ते हॉर्स ट्रेडिंग होण्याचा धोका आहे घोडेबाजार, तेही विधानसभा बरखास्त करावी. मनमोहन सिंग आणि शिवराज पाटील यांची बैठक झाली आणि त्या दोघांच्याच मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की विधानसभा बरखास्त करायची. त्यांनी राष्ट्रपतीची संमती कशी मिळवली तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रपती भारतातच नव्हते, मॉस्कोत होते. त्यांना फॅक्स पाठवलं आणि फॅक्सवरून अब्दुल कलामांची सही घेतली. अब्दुल कलामांच्या आत्मचरित्रात त्याच्यावर आलेलं आहे की त्याच्याबद्दल त्यांना शेवटपर्यंत पश्चाताप होता, ती सही करण्याऐवजी मी राजीनामा का नाही दिला. याला अब्रूदार माणूस म्हणतात मित्रांनो, अब्रूदार माणूस म्हणतात. आणि ती विधानसभा बरखास्त झाली. जी विधानसभा निवडून आली पण एक दिवससुद्धा अधिवेशन म्हणून बसली नाही, आमदारांचा शपथविधी झाला नाही, ती विधानसभा एका राज्यपालाने ज्याने कुठली मतं मिळवलेली नव्हती त्याने बरखास्त करून टाकली. हे राज्यपाल करू शकतो. एकापेक्षा एक राज्यपालांचे किस्से आहेत मित्रांनो. चमत्कार करू शकतो राज्यपाल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे राज्यपाल जे आहेत हे का करू शकतात, आम्ही यांना का नाही सुधारत आहोत. तर कायद्याची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. कायद्याची भाषा जी आहे ती अशी करून ठेवली, तुमच्या डोक्यात एक बागुलबुवा टाकलेला आहे कायद्याचा, की कायद्याला घाबरलं पाहिजे. मी एक प्रश्न एम एन सिंग नावाचे मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्यांना विचारायला सांगितलं होतं, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा विषय आला होता. आता त्याला जवळजवळ 20-21 वर्ष झाली, 2000 सालची गोष्ट आहे. भुजबळांनी फतवा काढला होता तर तो घोळ चालला होता, कोणाची मातोश्री जायची हिंमत नव्हती पोलिसांची, आणि ते सबमिट होतात का वगैरे वगैरे चाललं होतं. त्या काळात एम एन सिंग कमिशनर, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि माझा एक विद्यार्थी आहे आबा माळकर, तो म्हणाला भाऊ मी जाणार आहे तर काय प्रश्न विचारू. तो म्हटलं त्यांना विचार, एका प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या कलमानुसार तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करणार आहात त्या कलमानुसार आत्तापर्यंत किती खटले झाले, गुन्हे दाखल झाले, खटले झाले आणि किती लोकांना शिक्षा झाली, हा प्रश्न विचार. आणि दुसरा प्रश्न असा विचार की 1860 हा कायदा आला तर त्याच्यात हे विशिष्ट कलम जातीद्वेष हे का घालण्यात आलं. तर ते एम एन सिंग हैराण झाले, ते म्हणाले मी तुमच्याशी नंतर बोलतो म्हणाले, मला भेटा. ते इतके हैराण झाले की इंडियन पिनल कोड मेकॉलेने लिहिलं हे माहिती असलेला पत्रकार हाच त्यांना धक्का होता. तर त्याने त्यांना विचारलं ना, तो म्हणाला हे कलम त्याच्यात का आलं. ते म्हणाले मेकॉलेने माहिती आहे पण हे तुम्ही कलम त्याच्यात का आलं 1860 हा प्रश्न तुम्ही कुठून काढला. तर मग त्यांनी शेवटी सांगितलं माझे असे गुरुजना मानतो ते भाऊ तोरसे कडे त्याने हा प्रश्न विचारला. ते म्हणाले खरं सांगू का, मलाही माहिती नाही हे कलम काय आहे ते, मलाही माहिती नाही. तर मग मी त्याला पडवून पाठवला होता. तो म्हणाला सर 1860 3 वर्ष वजा करा किती होतात तुम्हाला 1857. मग 1857 काय झालं होतं ते लक्षात नाही आलं. म्हटलं 1857 बंड जे आहे ते काडतुसाला गाईची आणि डुकराची चरबी लावली, यातून जी अस्वस्थता निर्माण केली धार्मिक, त्यातून ते बंड पेटत गेलं सैन्यामध्ये. म्हणून तशा पद्धतीची कुठलीही कुरगोडी होऊ नये म्हणून ते कलम त्याच्यात आलं आहे. आणि मित्रांनो 1857 इंडियन पिनल कोडमध्ये एवढ्यासाठी महत्त्व आहे की तो कायदा हा देशातला लिखित पहिला कायदा आहे, पहिला कायदा आहे. आणि तो कायदा आणण्यापूर्वी 1857 बंड मोडून काढताना ब्रिटिशांनी अतिशय अमानुष असं क्रौर्य दाखवलं होतं.
पुढे वधस्तंभ उभारले नाही, झाडाला खांबाला कुठेही लटकवून ते बंडखोर मारले होते. आम्ही इतके क्रूर आहोत, आमचा शब्द हाच अंतिम कायदा आहे, आणि तो जर तुम्ही मानला नाहीत तर तुम्ही असे कुत्र्यासारखे मौतीने मराल, हे दाखवून तो कायदा आणला. त्या ती त्या कायद्याचा धाक का होता लक्षात घ्या, त्या कायद्याचा धाक का होता की तो कायदा इतका क्रूर असतो ही पहिली तुमच्या डोक्यात भावना घातली आणि नंतर कायदा आणला. म्हणून 1857 नंतर इंडियन पिनल कोड 1860 आलं. कायद्याचं राज्य मांडणाऱ्याने यातलं काय माहिती आहे का? चर्चा करतात ते, पोरखेळ चालतो नुसता, नुसता पोरखेळ चालतो, तावातावाने बोलतात, काही माहिती नसतं. म्हणून मी त्या अँकरला परवा विचारलं की तुम्ही क्राईम रिपोर्टर म्हणता तो कुठच्या पेपरमध्ये होता सांगा, ते माहिती नाही, तेही माहिती नाही, पण चर्चा मोठ्या करतात, तावातावाने बोलतात. अहो सोपं एक गोष्ट कळत नाही की विदूषकाला चाणक्य बनवला तर चंद्रगोपाला माकड उड्या माराव्याच लागणार हो. हे ज्यांना समजत नाही ते संपादक होऊन बसलेत, काय करायचं सांगा मला. हा सगळा भाग तुम्हाला कळला पाहिजे, हा सगळा भाग कळावा लागतो.